कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। सणांच्या दिवसात आणि लग्नसराईत शेवंतीला मोठी मागणी असते। ही फुलं दिसतातही सुंदर, विशेषतः पिवळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसणाऱ्या या फुलांचा मंद सुगंध मन अगदी प्रसन्न करतो। ही फुलं जशी हार, वेण्या, माळा किंवा गुच्छासाठी वापरली जातात, तशीच ती मोठ्या हॉटेलांमध्ये पुष्परचना करण्यासाठीही वापरली जातात। त्यामुळे सण समारंभ नसले तरी वर्षभर या फुलांना मागणी राहतेच। शेवंतीला पाणी जास्त लागत नसल्यानं मुरमाड जमिनीवरही या फुलांची शेती केली जाते। म्हणूनच पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या सुलतानपूर या गावातल्या मुरमाड जमिनीवर शेवंतीचा बहर पाहायला मिळतो। महिला शेतकरी कविता अतकरी यांनी परिश्रमपूर्वक हा फुलांचा मळा फुलवला आहे। ही आमची मुरमाड शेती असल्यामुळे आम्ही ह्या शेतामध्ये, कारण की पाणी कमी असल्यामुळे आम्ही ह्या शेतामध्ये भाग्यश्री वाईट शेवंतीची लागवड केली। यासाठी पहिल्यांदा नांगरणी करून त्यावर पाष्ट्रोला शेणखत टाकले, त्यानंतर बेड पाडले, बेड पाडून त्यावर रोटर फिरवला, त्यावर RCM कंपनीची खते वापरली, ठिबक पांगून मंचिंग पेपर आथरून त्याला होल पाडले गेले आणि त्याच्यामध्ये आधी दोन दिवस आधी त्याच्यावर पाणी सोडलं। पाणी सोडल्यानंतर दोन दिवसांनी या शेवंतीच्या रोपांची लागवड केली। शेती लागवडीसाठी मध्यम हलकी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी। या पिकाला लहान दिवसांचं पीक म्हणतात, म्हणजे लहान दिवस आणि कमी तापमानात हे पीक चांगलं येतं। सुरुवातीची वाढ जोमदार होईल याकडे लक्ष द्यावं। शेतात पाणी जास्त काळ साठून राहिलं तर रोग पडतो, त्यामुळे कमी पावसाच्या दिवसात लागवड करावी। आपल्याकडे सामान्यतः शेवंती लागवड एप्रिल आणि मे महिन्यात केली जाते, काही जण जून जुलैतही लागवड करतात। ड्रीम युगा या नर्सरीतून उदागे साहेबांकडून या रोपांची मागणी केली होती। त्यांनी 20 मेला रोप आली इथं जागेवरती आणि मग 22 मे रोजी या रोपांची लागवड केली। त्या हॉलामध्ये दोन दिवसांनी त्या रोपांसाठी ड्रीचिंग केली। ह्युमिक ॲसिड व रेडोमिल हे औषध वापरून त्यासाठी प्रत्येक झाडापाशी 40 ml पाणी ओतून त्या प्रत्येक झाडाला ड्रीचिंग केली। त्यानंतर परत कीटकनाशके 19-19 अशी खते वापरून त्या म्हणजे ठिबकद्वारे सोडण्यात आली। या शेवंतीसाठी RCF कंपनीची बेंजल, मायक्रोला 19-19-19 या प्रकारची खतांचा समावेश करून त्या खतांपासून फुलांचे झाड व्यवस्थित होते। शेवंतीवर कीड आणि अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे त्याचं नियंत्रण करणं गरजेचं असतं। शिवाय मर आणि पानावरचे ठिपके असे दोन प्रमुख रोगही आढळतात। या रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कीटकनाशकांचा वापर करावा। या फुलांसाठी आम्ही ठिबक करून मंचिंग पेपर आथरला। त्या मंचिंग पेपरचा असा फायदा होतो की त्यामुळे आम्हाला खुरपणीसाठी लागणारी मजुरी ही कमी प्रमाणात लागते। समजा 10 माणसं लागत असतील तर एका माणसातच आम्ही ते गवत काढून घेऊ शकतो। शेवंतीची फुले ही जास्त म्हणजे आता आम्हाला जास्त मार्केटिंग मिळतं म्हणून आम्ही ती केलेलं आहे आणि ती फुले आम्ही सकाळी 7 किंवा 8 दरम्यान तोडतो सकाळी आणि दुपारनंतर गाडी येते। मग मुंबई आम्ही तो माल तोडल्यानंतर आम्ही शेडमध्ये पांगून ठेवतो आणि मग आम्ही कॅरेटमध्ये प्रत्येक
प्रति किलो 10 किलोचं कॅरेट असतं ते आम्ही मुंबईला पाठवतो, त्याला आम्हाला आत्ता सध्या 30 ते 35 रुपये भाव मिळतो, तर आम्हाला त्यामधून खर्च वजा जाता 20 रुपये आम्हाला आमच्यासाठी राहतात. मी मागील 4 वर्षापासून आम्ही फुलशेती करत आहोत, त्यापासून मिळणारा प्रॉफिट हा भरपूर प्रमाणात मिळतो, म्हणजे इतर पिकांपेक्षा आम्हाला ह्या फुलांमध्ये आम्हाला भरपूर प्रॉफिट मिळतो. शेवंतीच्या फुलांना मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मागणी जास्त असते. अलीकडच्या काळात शेवंतीचं व्यापारी महत्त्व आणि खप वाढल्यानं इतर पिकांच्या तुलनेत उत्पन्नही चांगलं मिळतं. कविता अतकरी यांनी आदर्श फुलशेती करून शेतकऱ्यांना एक उदाहरण घालून दिलं आहे. शेतात फक्त मजुरी काम न करता महिलांनी पुढं येऊन शेती केली तर ती कशी यशस्वी होऊ शकते हे त्यांच्याकडूनच शिकता येतं.